जातं पण पुण्यामध्ये मात्र लोकांच्या या टेकड्यांवरती घाला घातला जातोय का काय असं चित्र निर्माण होत आहे. कारण वारंवार वेगवेगळे आरक्षण टेकड्यांवर टाकायची, काही ठिकाणी बांधकामं व्हायची आणि त्याला लोकांनी विरोध करायचा, हेच चक्र पुण्यामध्ये घडताना दिसत आहे. पुण्याच्या आता एका टेकडीवरती मी आहे, माझ्या बरोबर काही लोक आहेत, त्यांना विचारूयात. मला सांगा की या टेकडीवरती काय नेमकं पुण्याच्या नवीन विकास आराखडा म्हणजे जुन्या आधीचा जो विकास आराखडा तयार झालाय त्यामध्ये काय काय प्रपोज करण्यात आलंय? आत्ताचा विकास आराखडा जो आहे ह्याच्यात इथे या ठिकाणी या सुंदर ठिकाणी दोन रस्ते प्रपोज करण्यात आले आणि प्लस बोगदाही टाकलेला आहे तिथे. तर आता प्रश्न असा येतो की जगभर अशी मोठी महानगर असतात तिथे ग्रीन कव्हर जे असतं ते कसं काय आपण रक्षण करू शकू याचा लोक विचार करत असतात आणि आपण इकडे रक्षण न करता भक्षण करायला निघालोय. एकदा ही टेकडी फोडली की निसर्ग आपल्याला परत ती बांधून देणार नाही असं मला वाटतं. यानंतरची बातमी मुंबईमधली आहे. भांडुप